माझी इडली तयार झाली. एक मी एका प्लेटमध्ये काढून घेत. आज मी इडली बनवणार आहे. त्यासाठी मी 3 वाट्या तांदूळ घेते. तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता जे तुमच्या घरात आहेत. ते बासमती घेतलं तरी चालतं. 3 वाट्या तांदूळ घेतले आहे मी. आणि 3 वाट्या तांदळाला मी 1 वाटी उडदाची डाळ घेणार आहे. या 3 वाट्या घेतल्या आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. मी आता उडदाची डाळ आणि तांदूळ एकत्रच मी भिजत घालणार आहे. तुम्ही पाहिजे तर तुम्ही वेगवेगळ्या पण घालू शकतात. उडदाची डाळ अलग भिजत घाला व तांदूळ अलग भिजत घाला. पण मी सगळं एकत्रच भिजत घालणार आहे. त्यासाठी मी 1 चमचा मेथीचे दाणे टाकते. मेथीचे दाणे टाकले. आता मी सर्व मिश्रण एकत्रच भिजत ठेवणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही उडदाची डाळ आणि तांदूळ अलग अलग भिजू शकता. पण एकत्र भिजत ठेवले तरी भिजतात. आता मी चांगलं स्वच्छ पाणी 2-3 पाण्याने धुवून घेते. कारण डाळीला पावडर मारलेली असते. थोडी पांढरं पाणी येतं. ते सगळं गेलं पाहिजे. असे चांगल्या प्रकारे तुम्ही धुवून घ्या. पांढरं पाणी येतं. जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत तुम्ही धुवून घ्या. मी आता 2-3 पाण्यातनं चांगलं धुवून घेते. आता मी चांगलं स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतलं आहे मी. आता मी हे पुन्हा पाणी घालून मी 4 तासासाठी भिजत ठेवते. पण 4 तासात डाळ आपली चांगली डाळ आणि तांदूळ चांगली भिजली पाहिजे. व 4 तास चांगली भिजल्यावर जेवढं पाणी आहे तेवढंच ठेवा तुम्ही. 4 तास भिजल्यावर आपल्याला मिक्सरला लावायचं आहे. आता मी 4 तासासाठी ठेवून देते. इडली बनवण्यासाठी मी तांदूळ आणि उडीद 4 तास भिजत ठेवले. आता आपली चांगली भिजली आहे. आता मी ती मिक्सरला लावून घेते. थोडी थोडी करून मिक्सरला लावून घेते. आणि पाणी मी ते मिक्सरचं तेच वापरणार आहे. आता मी लावून घेते. आता एक बाऊल घेतलं आहे. त्यात मिक्सरमध्ये लावलेलं जाडसर थोडं लावलं आहे. त्यामध्ये मी वाट काढून घेते. त्यासाठी अजून एक मिक्सर लावला मी. आता दुसरं लावते मी. त्यासाठी मी थोडं काढून घेते. थोडंसं त्यातलंच पाणी घालते मी. आणि मिक्सरला मी लावून घेते. आता मी मिक्सरला थोडं करून 2 वेळा लावलं. तर दुसरं पण मी लावून घेतलं आहे. ते पण मिक्स करते. थोडं जाडसरच पाहिजे. मी थोडं आपलं त्यातलंच पाणी घ्यायचं. आणि आता मी चांगलं मिक्स करते. आणि त्यामध्ये मी थोडं आताच मीठ घालून ठेवते. तुम्हाला पीठ येण्यासाठी लवकर पीठ यायचं असेल तर तुम्ही त्यात अगोदर मीठ आणि चिमूटभर सोडा टाका. मग पीठ आपलं लवकर येतं. लवकर हवं असेल तर, नाही तर नैसर्गिक हवं असेल तर ते 10-12 तास लागतात यायला. तर 6 तासात जर तुम्हाला 6 ते 7 तासात जर पीठ यायचं असेल तर तुम्ही मीठ घाला. मीठ चांगलं लावा आणि चिमूटभर सोडा टाका. तर मी काही ते सोडा नाही टाकत आणि एवढी घाई नाही. तर सोडा टाकल्यावर पीठ आपलं लवकर येतं. चिमूटभर सोडा टाकायचा, जास्त पण नाही. आणि ढवळून असं ठेवायचं. त्याला ढाकण लावायचं आणि बंद करू. साधारणतः 10 तास तर पाहिजे चांगलं पीठ यायला. आणि मी आता हे ठेवून देतं पीठ यायला. आता साधारणपणे आपल्याला पीठ येण्यासाठी आपण रात्री दुपारी भिजत घालायचे. रात्री लावायचं मिक्सरला आणि रात्रभर पीठ यायला ठेवायचे. सकाळी आपलं पीठ 6-7 वाजता चांगलं गरगरून येतं. आता मी हे पुरी रात्रभर हे पीठ ठेवून देते. साधारण मी रात्रभर इडलीसाठी पीठ ठेवलेलं आंबवायला. ते रात्रभर ठेवलं आहे. साधारण 7-8 तास ठेवलं तरी चालेल. पीठ चांगलं आंबतं. आपल्याला सकाळी हवं असेल तर रात्रीच ठेवा. मग सकाळी करता येते. बघा माझं चांगलं पीठ आलं आहे. एकदम छानपैकी पीठ आलं आहे. इडलीसाठी थोडं जाडसरच हवं.
चांगलं रात्रभर मी ठेवलं आहे, चांगलं माझं पीठ आलं आहे। आता माझ्याकडे आता इडली पात्र आहे, ते मी साफसूफ धुवून घेतलं आहे। आता मी त्याला तेल लावून घेते। साधं इडली आपलं पटकन उचलण्यासाठी तुम्ही तेल लावून घ्या पूर्ण पूर्ण पात्राला। आता मी सगळ्यांना तेल लावून घेते। तीन आहे माझं हे भांडी, साधारण एका इडली पात्रामध्ये 12 येतात। तर बघा मी चांगलंसं असं तेल लावून घेतलं आहे। आता मी थोडं थोडं त्यामध्ये टाकून पात्रामध्ये ठेवते। जेवढं तुम्हाला साईजचे हवे तेवढे तुम्ही काढा। आता पात्रामध्ये छोटंच बसतं, जास्त मोठं पण बसत नाही। अशा प्रकारे मी सर्व इडली पात्रामध्ये घालून घेते। पहिल्यांदा तेल लावलं आहे, आता मी सर्व पात्रामध्ये सगळं एक एक करून मी हे करून घेते, भरून घेते। आणि इडलीचं स्टीमर मी गॅसवर ठेवलं आहे पाणी गरम करत। तुम्ही 10 मिनटं पाणी जरा गरम होऊन दे, इडली आपली पटकन उकडायची असतात, चांगली उकडतात। अगोदरच पात्र ठेवाय गॅसवर। आता गॅसवर मी स्टीमरमध्ये पाणी ठेवलं आहे, पाणी माझं गरम झालं आहे। अगोदरच तुम्ही पाणी ठेवा, गरम झालं। आता मी तेल लावून इडली पात्रात पीठ आपलं घातलं आहे, ते मी एक एक करून ठेवते। पहिलं छोटं बसतं, नंतर त्यापेक्षा दुसरं, आणि लास्टला थोडं मोठं असतं ते वरती ठेवते। आणि त्याच्यावर मी ढाकण लावते आणि 15 मिनटासाठी मी ते उकडायला ठेवते। इडली 15 मिनटात आपली तयार होईल। आता माझी 15 मिनटं झाली आहे गॅस इडली ठेवून स्टीमरमध्ये। आता आपण बघू आपली झाली की, बघा चांगली आपली झाली आहे। आता मी गॅस बंद करते आणि 5 मिनटं मी असंच ठेवते, आणि नंतर मी काढायला घेते। आता मी 5 मिनटं थंड करत ठेवलेलं आहे। आता माझं थंड झालं आहे, आता मी ते काढून घेते। काढताना तुम्ही अशी सुरी घ्या आणि सुरीने असं गोल फिरवा की आपणच ते येतं। चारी बाजूने फिरवलं की चांगली आपली इडली येते। चांगली इडली आपली झाली आहे, आपण एक एक करून काढून घेऊया। आता मी दुसरी काढू। सुरी अशी फिरवली, बघा ॲटोमॅटिक ते आपण तेल लावलेलंच आहे उठतो। अशा प्रकारे तुम्ही काढून घ्या, इडली आपली चांगली फुलली आहे। अशा प्रकारे मी 12 इडली आहेत ते मी सगळे काढून घेते। आता ही पण मला काढायचे आहेत। अशा प्रकारे माझी इडली तयार आहे, बघा झटपट अशी होते, चांगले मऊशीर पण होतं। बघू शकता अशी मऊशीर झालं आहे, चांगली फुलली आहेत एकदम, आतमध्ये पण व्यवस्थित झाली। अशा प्रकारे माझी इडली तयार झाली आहे। आता माझी इडली तयार झाली। एका मी प्लेटमध्ये काढून घेतलं चटणी आणि सांबारसोबत। तुम्ही कशाबरोबरही इडली खाऊ शकता। चांगली सोप्या पद्धतीने इडली बनवली आहे। तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब करा।